नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कोणतीही मोठी मुवमेंट आपल्याला मिळालेली नाही. मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी ट्रेड केलेल्या बँक निफ्टी आणि निफ्टीचं देखील एक्झॅक्ट सेम कंडिशन जी आहे ती मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राहिलेल्या. पहिल्यांदा विशेषतः मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा बँक निफ्टीमध्ये एक डाऊन साईडला मार्केटमध्ये एक मोमेंटम जनरेट झाला होता. पण मार्केटनं कालचा लो जो आहे निफ्टीचा लास्ट ट्रेडिंग सेशनचा फ्रायडेचा त्याच्या खाली मार्केट सस्टेन झालेला नाही आणि परत एक स्मॉल बाउन्स बॅक जो आहे तो मार्केटनं आज केलेला आहे. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा मोमेंटम अजून देखील स्ट्रॉंग बुलिश आहे. सकाळी निफ्टी ओपन झाला होता 17,932 आणि त्यानंतर निफ्टीनं हाय तयार केलाय 17,943, कारण का गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट हायर साईडला बिलकुल गेलेलं नाही आणि आज निफ्टीनं लो तयार केलाय 17,802 चा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, सेम बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी हा इंडायसिस मित्रांनो सकाळी 38,054 ओपन झाला होता. त्यानंतर बँक निफ्टीनं हाय तयार केलाय 38,355 आणि बँक निफ्टीचा लो आहे 37,968. म्हणजे ह्याही इंडायसेसमध्ये काय झालंय, ऑलमोस्ट साईडवेज मार्केट केलेलं तुम्हाला दिसून येतं. मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपला मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो बुलिश होता आणि मी तुम्हाला बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायला सांगितली होती 38,100 आणि मार्केट जे सकाळी ओपन कुठं झालं होतं तर त्या ठिकाणी 38,040 आसपास आय थिंक काय झालं होतं 38,054 मार्केट ओपन झालं होतं. म्हणजे ऑलमोस्ट 50 पॉईंट डाऊन साईडला ओपन झाला आणि त्यानंतर मार्केटनं हायर साईडला जाण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, आपलं निफ्टीसाठी जे पहिलं टार्गेट होतं 38,100 38,380 पहिलं टार्गेट होतं, त्या ठिकाणी बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय तो 38,355 हाय तयार केलाय. मुवमेंटम जो आहे तो मार्केट ओपन झाल्या त्या ठिकाणी मिळालं. आणि मित्रांनो, हे मार्केट आपल्या रेंजवरून जसं वर जायला सुरुवात केली तसं आपण एक कॉल ऑप्शन पण काय केला होता, बाय केला होता. सलग दोन वेळा दोन कॉल ऑप्शन बाय करून त्यामध्ये देखील प्रॉफिट बुक केलं. हे पर्यंत लक्षात घ्या. आणि त्यानंतर दोन वेळा पुट ऑप्शन बाय केला होता पण त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली आपले एसएल जे आहे ते हिट झाले. पण तरी पण आपण नेट प्रॉफिट मध्ये जे आहे ते आजचा दिवस काय केलाय बाहेर काढलेला. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती देखील आपला व्यू बुलिश होता 17,878 आपण लॉंग होतो. पण निफ्टी सकाळी ओपनच झाला होता गॅप अप आणि ज्या ठिकाणी निफ्टी ओपन झाला एक्झॅक्ट त्याच ठिकाणाहून निफ्टीमध्ये देखील काय झालं होतं त्या ठिकाणी एक सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली आपल्याला स्क्रीनवर व्हिजिबल झाला होता. आणि त्या ठिकाणी मित्रांनो सेलचा कॉल वगैरे जनरेट व्हायचा पण इथं प्रश्न आला. म्हणजे दोन्ही इंडायसेसने या ठिकाणी ऑलमोस्ट एका रेंजमध्ये जो आहे तो काय केलाय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कारभार केलाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर आपल्यासाठी सर्वात महत्वाचं काय तर ऑप्शनचं सेटअप आणि त्याचबरोबर टेक्निकल सेटअप मार्केटचं काय सांगते. मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप चेंज केलं इंडायसेससाठी तर तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला इथं क्लिअरली एक गोष्ट लक्षात येईल. काय लक्षात येते मित्रांनो, निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो पाठीमागच्या दोन्ही ट्रेडिंग सेशनमध्ये रेड कॅन्डल सहित काय झालाय क्लोज झालाय. पण मित्रांनो, मार्केट जरी रेड कॅन्डल सहित क्लोज झालं असलं तरी प्रत्येक ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटने हायर साईडला काय केलाय नवीन हाय तयार केलाय, नवीन उच्चांक जो आहे तो प्रस्थापित केलाय. आज देखील मित्रांनो निफ्टी ह्या इंडायसेसचा जर विचार केला तर आज देखील एक न्यू लाईफ टाईम हाय जो आहे तो मार्केटनं तयार केला. म्हणजे 17,943 हाय तयार केला. ही चालू जी वीकली एक्सपायरी आहे मित्रांनो, वीकली म्हणजे मंथली एक्सपायरीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 18,100 देखील रेंज आहे ती मार्केटची स्क्रीनवर ओपन आहे. कारण का न्यू टेरिटरी एरियामध्ये ज्यावेळेला मार्केट प्रवेश करतं नॉन चार्टिकल एरियामध्ये त्यावेळेला मार्केटमध्ये हायर साईडला सेलिंग येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त आहे. आणि या ठिकाणी मार्केट एकदम टॉपला काय होतंय साइडवेज किंवा कन्सोलिडेट होते जे क्लिअर इंडिकेशन आहे की बाबा मार्केटचा हा ट्रेंड जो आहे तो पुढे कंटिन्यू अपसाईडला जाणं आपल्याला अपेक्षित आहे. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला बँक निफ्टीमध्ये देखील आज एक्झॅक्ट सेम झाले. मार्केट ओपन झाल्यानंतर हायर साईडला गेलं होतं पण मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते प्रिव्हियस डेच्या टॉपला झाले. इथं पण बँक निफ्टीने एक लाईफ टाईम हाय तयार केला. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर आजचं बँक निफ्टीसाठी सर्वात महत्वाची आणि चांगली गोष्ट काय आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर बँक निफ्टी मध्ये मित्रांनो 38,000 असेल 38,100 असेल 38,200 या स्ट्राईक प्राईसला खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग जे आहे ते क्लिअरली व्हिजिबल आहे. म्हणजे याचा अर्थ बँक निफ्टीचा मोमेंटम जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, SBI असेल, या बँकांचे देखील स्टॉक फ्युचर स्ट्रॉंग मोमेंटम स्टेजमध्ये आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हे मार्केटला हायर साईडला बँक निफ्टीला घेऊन जाण्याची पूर्ण तयारी किंवा कपॅसिटी जी आहे ती स्टॉक ठेवतात. हे पण काय करतात लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर ऑप्शनचा जो रेजिस्टन्स आहे सध्या 38,500 आणि डायरेक्ट 40,000 काय त्या ठिकाणी ऑप्शनचा रेजिस्टन्स तयार झालाय. आणि क्लिअरली मित्रांनो ही जी एक्सपायरी आहे पुढला तीन ट्रेडिंग सेशन जे बाकी आहेत मंगळवार बुधवार आणि गुरुवार त्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी मित्रांनो जरूर एक शॉर्ट कव्हरिंग रॅली किंवा मार्केटने नवीन टेरिटरीमध्ये एंटर केल्यानंतर जर
मोमेंटम पिकअप केला तर बँक निफ्टी किमान 1000 पॉईंट काय करू शकतो, हायर साईडला जाऊ शकतो. पण विशेषतः हायर साईडला जाण्यासाठी तसं एक इन्व्हायरमेंट आपल्याला क्लिअरली ऑप्शन चेन मध्ये तयार होताना दिसून येते. पण दुसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय बँक निफ्टीसाठी, पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये बँक निफ्टी नॉन स्टॉप मित्रांनो अपसाईडला गेला. त्यामुळे ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मंथली एक्सपायरीच्या 3 दिवसामध्ये काय होऊ शकतं मार्केटमध्ये, एक प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आपण नाकारता. आणि ह्याची दृष्टीने मित्रांनो कसं माहिती का, मार्केटला जर प्रॉफिट बुक करायचं असेल तर मे बी उद्या हे प्रॉफिट बुकिंग होण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. कारण का पाठीमागच्या 4 ते 6 महिन्याचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की मार्केटला जर प्रॉफिट बुक करायचं असेल, मार्केटमध्ये एक मोठी रॅली जर यायची असेल तर ही रॅली मित्रांनो बुधवारी किंवा गुरुवारी अलीकडे येत नाही तर ती मंगळवारी येते. आणि एक्झॅक्ट मित्रांनो फ्रायडे आणि त्यानंतर सोमवारच्या दोन्ही ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट बुलिश साईडवेज राहिलंय. मे बी ही प्रोबॅबिलिटी जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट एक हाय वोलाटाईल मार्केट बनण्याची शक्यता नाकारता. मित्रांनो आज देखील मी माझ्या टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं सकाळी की बाबा मार्केटमध्ये खूप मोठमोठ्या स्पाईक आपल्याला अपेक्षित आहेत. आणि मित्रांनो एक्झॅक्ट तुम्ही बँक निफ्टीचा वगैरे जर 4 ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर काढून बघितला तर ह्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर देखील तुम्हाला क्लिअरली मार्केटमध्ये काय दिसतात, काही स्पाईक जे आहे ते जबरदस्त स्पाईक त्या ठिकाणी आल्या होत्या. हे पहिल्यांदा काय करा लक्षात, म्हणजे शार्प फॉल जे आहे ते डाऊन साईडला मार्केटमध्ये आलेले होते काही ठिकाणी. ओके तर सेम ही पोझिशन जे आहे ते येणाऱ्या वीकमध्ये देखील आपल्याला मार्केटमध्ये अपेक्षित आहे. पुढल्या 2 ते 3 ट्रेडिंग निफ्टीमध्ये देखील सेम शार्प फॉल जे आहे ते काही त्या ठिकाणी जनरेट झाले होते आणि मार्केट तेवढ्या स्पीडनं बाउन्स बॅक देखील त्या ठिकाणी करत होतं. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकायचं असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो हे बघावं लागेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप बघितलं तर ते काय सांगते मित्रांनो, निफ्टीमध्ये सध्या 17,900 आणि 18,000 आणि 18,100 या स्ट्राईक प्राईजला ह्यूज कॉल रायटिंग झाले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि चेंज इन ओआयचा जर विचार केला मित्रांनो तर चेंज इन ओआय देखील 17,900 आणि 18,000 या स्ट्राईक प्राईज, म्हणजे मित्रांनो निफ्टीसाठी 17,900 आणि 18,000 ही रेंज आहे ते ब्रेक करणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग असणार आहे. पण त्याचबरोबर सपोर्ट लेवलला जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर त्या ठिकाणी मित्रांनो 17,700 असेल, 17,600 असेल, 17,500 या ठिकाणी देखील पुट रायटिंग झालंय. आणि मित्रांनो टोटल ओपन इंटरेस्ट जर निफ्टीचा चेक केला तर तो ऑलमोस्ट सेम आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 1 CR त्यामध्ये डिफरन्स आहे, म्हणजे याचा अर्थ क्लिअरली कुठे ना कुठे इंडिकेशन आहे आजच्या डेटामध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण निफ्टीमध्ये आपल्याला एक मोमेंटम अपेक्षित नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला ट्रेड करायचं असेल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये तर हा आपला ट्रेड कुठं बनू शकतो, कशा पद्धतीने बनू शकतो हे आपण काय करू पहिल्यांदा बघूया. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही जरूर मित्रांनो युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू हे जे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्याच्या लिंक मार्फत तुम्ही काय करा डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा, मी तुम्हाला त्या माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल, जिथं तुम्हाला दररोजच्या दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीचे डेली कॉल जे आहे ते काय केले जातील त्या ठिकाणी दिले जातील हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्यापैकी असंख्य लोक असे आहेत की तुमचं ऑलरेडी वेगवेगळ्या ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट ओपन असतं, 2-2, 3-3 डिमॅट अकाउंट असतात. या पार्श्वभूमीवर तुम्हाला नवीन डिमॅट अकाउंट जे आहे ते ओपन करणं शक्य नसतं. मग नवीन डिमॅट अकाउंट जर ओपन करायचं नसेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तर मित्रांनो साधारणतः या ठिकाणी तुम्हाला एक अजून एक संधी आहे, दुसरी काय संधी आहे तर तुम्ही प्रीमियम टेलिग्राम चॅनल देखील आपला जॉईन करू शकता पैसे भरून. तर ती पण संधी काय आहे तुम्हाला त्या ठिकाणी आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग यानुसार तुम्ही कोणताही एक डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. ओके मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये आपल्याला कुठल्या लेवल्सवरती काम करायचं हे पहिल्यांदा काय करू या ठिकाणी बघूया. कोणती लेवल असेल जी लेवल आपल्याला डेफिनेटली मार्केटमध्ये स्ट्रॉंग मोमेंटम किंवा पिकअप जो आहे तो काय करू शकतो उद्या ट्रेडिंग सेशनमध्ये देऊ शकतो. मित्रांनो उद्या बँक निफ्टी हा जो इंडायसेस आहे आपल्याला तो उद्या देखील काय करायचा आहे बाय करायचा आहे. कुठून बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन ठेवायचं आहे, बँक निफ्टी फक्त गॅप अप ओपन व्हायला नको, नॉर्मल स्टेजला जर ओपन झाला 38,000 वरती ओपन होणं फक्त आपल्याला अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी बाय अबाव 38,210 बँक निफ्टी आपल्याला लॉन्ग करायचं आहे. त्या ठिकाणी 38,390 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 38,485 दुसरं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो साधारणतः हे टार्गेट जर तुम्हाला मार्केटनं अचीव केलं आणि त्यानंतर 38,560 जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 38,860 पर्यंतची मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली मिळू शकते हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आता सर्वात महत्वाचं काय, बँक निफ्टी अशा ठिकाणी येऊन क्लोज झाला, अशा ठिकाणी येऊन थांबला की जिथं चार्टिकल कुठलाही रेजिस्टन्स किंवा टेक्निकल हर्डल ज्याला म्हणतो चार्टिकल हे बँक निफ्टीसाठी देखील नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे बँक निफ्टी आणि निफ्टी हे दोन्ही इंडायसेस उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ज्यावेळेला अपसाईडला जातील त्यावेळेला
नॉन चार्टिकल एरियामध्ये त्यांचा प्रवेश असेल आणि त्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये जो मोमेंटम पिकअप होईल तो खूप मोठा असण्याची शक्यता उद्याच्या ट्रेडिंग सेशनला देखील नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एखादा बेरिश व्ह्यू घ्यायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू तुमचा कुठून असेल उद्या, तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 37,882 च्या खाली जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पुट ऑप्शन मध्ये ट्रेड करू नका. बँक निफ्टीला सेल करायचं किंवा बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी आपल्याला बेरिश असेल. कुठून बेरिश असेल बँक निफ्टी? बँक निफ्टी सेल करायचं आपल्याला सेल बिलो, ओके, तर 37,882 च्या खाली सेल करा. त्या ठिकाणी 37,510 हे पहिलं टार्गेट, सॉरी 37,610 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 37,510 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 37,320 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 37,100 चं टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला इझिली भेटू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि कुठल्याही परिस्थितीत मित्रांनो मार्केट 37,000 खाली ह्या एक्सपायरीला तर क्लोज होणं आपल्याला अपेक्षित नाही, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बेरिश व्ह्यू जो आहे तो तुम्ही मार्केटवरती ठेवू नका. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टी हा इंडायसेस जर बाय करायचा असेल तर निफ्टीला उद्या तुम्ही कुठून बाय करा, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी साधारणतः तुम्हाला जो लॉंग घ्यायचा लॉंग पोझिशन ठेवायचे निफ्टीवर ही कुठून ठेवायचे, तर साधारणतः मित्रांनो तर 17,919 च्या वरून निफ्टी बाय करा. कुठून बाय करायचं निफ्टी? निफ्टी बाय अबव 17,919 वरून निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी मित्रांनो 17,948 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,977 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 18,010 हे टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी भेटेल, त्यानंतर मित्रांनो 18,049 चं टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. आणि इव्हन त्याच्यावरती जर मार्केट निघालं 18,100 पर्यंत देखील उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं मार्केट जाऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या ठिकाणी 18,010 नंतरचे पहिलं टार्गेट भेटेल, 18,049 टार्गेट जे ते काय भेटणं होणार आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर जर मार्केट त्याच्यावरती जर जायला सुरू केलं तर 18,100 देखील टार्गेट तुम्हाला इझिली निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं. आणि मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याची किंवा मार्केटमध्ये फॉल येण्याची प्रॉबॅबिलिटी मला तर खूप कमी वाटते, पण तरी पण आपण एक व्ह्यू जो आहे तो मार्केटवर ठेवला पाहिजे. कुठून व्ह्यू ठेवला पाहिजे? तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो जोपर्यंत निफ्टी हा इंडायसेस साधारणतः या ठिकाणी ह्या रेंजच्या खाली जात नाही, एक रेंज आहे मित्रांनो खूप महत्वाची, ह्या रेंजच्या खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला बेरिश व्ह्यू जो आहे तो मार्केटवरती ठेवायचा नाही. 17,781 च्या खाली निफ्टी सेल करा. काय म्हणतोय मी? निफ्टी सेल कुठून करायचं तुम्हाला? निफ्टी सेल बिलो 17,781 वरून निफ्टी सेल करा. 17,750 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,720 टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,690 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,950 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला त्या ठिकाणी, सॉरी 17,990 टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला विशेषतः निफ्टीमध्ये जर डाऊन साईडला एक मोमेंटम जनरेट झाला मित्रांनो तर कोणते टार्गेट घेऊ शकतात. तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल 17,750 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,720 टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,690 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,650 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये इझिली भेटू शकतं. ह्या लेवलसाठी काय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये काम करायचं. मित्रांनो ह्या लेवलवरती काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत चला, मार्केट जर गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्या लेवल काम करायला बऱ्याच वेळेला अडचण येते, किंवा मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटची एक स्ट्रॅटेजी आहे, मार्केटचं बिहेवियर आहे गॅप फिलअप करणं, आणि ते जर करण्याचा प्रयत्न केला तर तिथं आपल्या लेवल्स काम करत नाहीत. आणि मित्रांनो जरी तुम्ही ह्या लेवलवर काम करत असाल प्रॉफिट कमवत असाल तर मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल मी दिलेल्या कॉलवर किंवा तुम्ही ह्या लेवल बघून जर ट्रेड करत असाल तर तिथं जास्त कॅपिटल पण डिप्लॉय करू नका. कारण का डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हे हायएस्ट रिस्की इन्स्ट्रुमेंट म्हणून काय केलं जातं ऑप्शन बायरसाठी मांडलं जातं, त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करा. धन्यवाद. थँक्यू.